आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी. कोळीवाडा आणि गावठाण यांच्या घरांच्या बांधकामांची गरज. कोळीवाड्यात पुनर्बांधणी आणि पुनर्विकास करण्यात येणार, आशिष शेलार यांची माहिती. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन तर मध्य रेल्वेवर रविवारी दुपारी ब्लॉक. दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. वसई ठाणे आता भुयारी प्रवास होणार, तर फाउंटन हॉटेल ते भाईंदर असा उन्नत रस्ताही बांधण्यात येणार. रस्त्याच्या प्रस्तावाला 20,000 कोटींची मंजुरी. परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना 3 ते 5 वर्ष तुरुंगवास. 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेचीही तरतूद. पेपर फुटी अन्य बाबी रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंकडून विधेयक सादर. पुण्यात रिक्षांची पासिंग उशिरा होत असल्यानं रिक्षाचालक आक्रमक. रिक्षाचालकांचे मुख्यमंत्र्यांना विनंती करणारे बॅनर्स. दंड रद्द करण्याची रिक्षाचालकांची मागणी. मुंबई पुण्यात घरांच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ. देशातल्या 8 शहरातील घरांच्या विक्रीत 11% वाढ. कळवा रुग्णालयात महिनाभरात 21 नवजात बालकांचा मृत्यू. मृत्यू झालेल्या 21 मुलांचं वजन हे 1.5 किलोपेक्षा सुद्धा कमी. रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित. सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घाला. राज्य आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाला उच्च न्यायालयाची नोटीस. मुंबईतल्या पोलीस हवालदाराची विरारमध्ये राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. कैलास टेकवडे असं आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचं नाव.